घरफोडी करणारा संशयित आरोपी दीपक गंगाप्पा आवळे वय वर्ष 18 राहणार गुलाब कॉलनी 100 फुटी रोड सांगली यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून घरफोडीचा एक गुन्हा उघड झाला असून गुन्ह्यातील 23,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील अधिकारी आणि अंमलदार खासगी वाहनाने सांगली विभागामध्ये पेट्रोलिंग करीत असताना संकेत कानडे संकेत मगदूम यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की दीपक आवळे चोरीतील 3 मोबाईल विकण्यासाठी नेमिनाथ नगर ग्राउंडजवळ ग्राहक शोधत थांबला आहे. पथकाने सापळा लावून आवळे यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली तेव्हा त्याच्या कब्जामध्ये 3 मोबाईल मिळून आले. याबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या मित्रासोबत 2 दिवसांपूर्वी विश्रामबाग गुलाब कॉलनी येथे घर फोडून 3 मोबाईल आणि 30,000 रुपये रोख रक्कम चोरी केली असल्याची कबूल केली. त्याच्याकडून 23,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल जप्त करून त्याला पुढील तपास कामे मुद्देमालासह विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे पोलीस उपनिरीक्षक विशाल एळेकर सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष सूर्यवंशी सुनील चौधरी सचिन धोत्रे संकेत मगदूम हेमंत ओमासे संकेत कानडे सुहेल कार्तिकेय आणि संकेत मगदूम संकेत कानडे चेतन महाजन यांनी पार पाडली.